मेंडेल सिद्धांत एकसंकर संततीचा प्रयोग आपण कसे दिसतो आणि वागतो हे आपल्या पालकांच्या गुणधर्मांच्या संयोगावर अवलंबून असतं त्याचप्रमाणे आपण राहतो त्या पर्यावरणाचा आपल्यावर परिणाम होत असतो आपल्याला अर्धे डी एन ए आपल्या मातेकडून आणि अर्धे पित्याकडून मिळतात आणि या दोन्हीचे मिश्रण किंवा संयोग यामुळे आपल्याला आपली ओळख मिळते शास्त्रज्ञ मेंडेल यांनी अनुवंशिकतेच्या या आकृतीबंधाचा अभ्यास केला त्यासाठी वाटाण्याचे झाड नमुना प्रणाली म्हणून वापरले त्यांनी वाटाण्याच्या झाडांवर पद्धतशीर प्रयोग केले या प्रयोगांचे परिणाम खूप चित्तवेधक आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये मेंडेल यांच्या जीवनाबद्दल थोडे वर्णन दिलेले आहे त्यांनी हेच विशिष्ट झाड का निवडले आणि वाटाण्याच्या कोणत्या गुणधर्मांची निवड केली हे समजून घेऊया मेंडेल यांनी वाटाण्याचे झाड निवडले कारण ते वाढवणे सोपे असते ते जलद वाढते स्वफलन करताना कुशलतेने हाताळता येते आणि खूप विरुद्ध गुणधर्म सहज बघता येतात स्वफलन म्हणजे एकाच फुलातील स्त्रीयुग्मग आणि पुयुग्मग यांपासून लैंगिक प्रजनन होऊन बीज बनते जे नवीन संतती निर्माण करते मेंडेलना वाटाण्याच्या फुलांमध्ये संकर करता आले म्हणजे त्यांनी फुलातील पुयुग्म काढून टाकले ज्यामुळे स्वफलन थांबवले गेले आणि कोणत्या दोन फुलांचे संकर करायचे हे त्यांना ठरवता आले मेंडेल यांनी अभ्यासलेले विविध गुणधर्म आपण बघूया स्लाईडमध्ये तुम्हाला सात वेगळे गुणधर्म दिसतील बीजाचा आकार फुलाचा रंग इत्यादी त्यांनी असेही गुणधर्म निवडले ज्यामुळे प्रत्येक गोष्टीचे दोन भिन्न गुणधर्म निश्चित असतील उदाहरणार्थ मेंडेल जर झाडाची उंची हा गुण अभ्यासत असतील तर उंच उन्च उंची आणि बुटकी उंची असे दोन विशेष गुण असतील याचा अर्थ घेतलेल्या झाडांमध्ये त्यांनी किती उंच उन्च उंचीचे आणि किती बुटक्या उंचीचे असे मोजले असेच त्यांनी प्रत्येक गुणधर्मासाठी केले आपण पहिल्या प्रकारचे प्रयोग बघूया ज्याला त्यांनी एकसंकर म्हटले एकसंकर म्हणजे खरं तर या प्रयोग गटामध्ये एकावेळी एकाच गुणधर्माचा अभ्यास केला गेला या प्रयोगाच्या पहिल्या पायरीला मेंडेल यांनी एक उंच झाड आणि एक बुटके झाड यांना संकरित केले व संततीचा अभ्यास केला या संकरासाठी उंच आणि बुटकी झाडे निवडली त्यांना जनक पिढी असं म्हटलं याचा अर्थ त्यांनी एका उंच झाडाला दुसऱ्या उंच झाडाबरोबर संकरित केले संतती झाडांचे निरीक्षण केले ती सर्व उंच होती हीच प्रक्रिया त्यांनी चार पाच पिढ्यांसाठी केली आणि यामधील एक उंच झाड उंच जनक म्हणून निवडले आणि एक बुटके झाड बुटके जनक म्हणून संकरासाठी निवडले पडद्यावर दिसणारे हे जनक आहेत या जनकांना संकरित करून तयार झालेली बीजे त्यांनी गोळा केली आणि ती पेरली दोन तीन महिन्यांनंतर बनलेल्या झाडांची उंची पाहिली बहुतेक सर्व संतती उंच होती म्हणजे जनकांपैकी एक बुटके झाड असूनसुद्धा सर्व संतती उंच झाली आता मेंडेल यांनी या संततीपैकी दोन उंच झाडे पुढच्या संकरासाठी जनक म्हणून निवडली या संकरामध्ये दोन्ही जनक उंच होते पहिल्या संकरासारखेच बीज गोळा करून पेरले होते आणि संततीचे निरीक्षण केले यावेळी आश्चर्य म्हणजे सर्व संतती उंच नव्हती संततीपैकी काही बुटकी होती मेंडेलने प्रयोग काही पटित केले होते म्हणजे त्यांनी एकावेळी एकच संकर केले नाही पण अनेक संकर समांतरपणे केले त्यांनी आधीच्या संकरामधून खूप सारी उंच झाडे जनक म्हणून या संकरासाठी निवडली दुसऱ्या संकराच्या प्रयोगासाठी सातशे सत्याऐंशी उंच झाडे आणि दोनशे सत्याहत्तर बुटकी झाडे घेतली होती याचे गुणोत्तर सातशे सत्याऐंशीच दोनशे सत्त्याहत्तर म्हणजे दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी एक आपण आता एक संकर संततीच्या प्रयोगाचा सारांश सांगू शकतो पहिल्या संकरामध्ये जिथे एक जनक हे खरे उंच झाड होते आणि दुसरे जनक खरे बुटके झाड होते मिळणारी संतती सर्व उंच झाडे होती जनकांना पी वन किंवा जनक पिढी आणि संततीला एफ वन किंवा पहिली अर्धवट पिढी असं म्हटलं गेलं फिलियल या इंग्रजी शब्दाचा अर्थ पुत्र किंवा कन्येशी संबंधित दुसऱ्या संकराचे जनक या संततीमधून निवडले होते दुसऱ्या संकराचे दोन्ही जनक उंच आणि संतती बहुतेक उंच होती पण त्यांच्यापैकी काही बुटकी होती या संततीला आता एफ टू किंवा दुसरी अर्धवट पिढी म्हणतात उंच झाडांचे बुटक्या झाडांशी गुणोत्तर दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी एक यावरून मेंडेल यांच्या लक्षात आले की जरी पी वन पिढी आणि एफ वन पिढी उंच असले तरीही ते वेगळे आहेत पी वन पिढीतील उंचजनक दोन्ही उंच होते परंतु एफ वन मधल्या दोन्ही जनकांपैकी एक उंच होते आणि एक बुटके होते एकसंकर संततीच्या प्रयोगावरून मेंडेल यांनी असा निष्कर्ष काढला की काही घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये दिले जातात हे घटक त्या विशिष्ट स्वभाव वैशिष्ट्याला जबाबदार असतात जे जनकांकडून संततीमध्ये अनुवंशिकतेने येतात आता आपल्याला माहिती आहे की हे घटक म्हणजे अजून काही नसून आपले जी नसतात मेंडेलनी असाही निष्कर्ष काढला की उंच झाडे छोट्या झाडांवर प्रभावी असतात आपण या दोन संज्ञांचा अर्थ समजावून घेऊ जिनोटाईप म्हणजे सजीवाची अनुवंशिक रचना त्या सजीवाच्या पेशींच्या केंद्रकामध्ये असलेले घटकांचा संयोग हो। फेनोटाईप म्हणजे दृश्यरूप किंवा त्या सजीवाची वैशिष्ट्ये आता वर दिलेल्या आणि चित्रात दिसणाऱ्या दोन संकरांविषयी माहिती घेऊया पहिल्या संकरामध्ये जनक शुद्ध वंशाचे उंच आणि बुटके होते याचा अर्थ शुद्ध वंशाच्या उंच झाडामध्ये दोन घटक कॅपिटल टी आणि कॅपिटल टी होते परंतु बुटक्या झाडामध्ये दोन घटक छोटा टी आणि छोटा टी होते जननपेशी बनताना प्रत्येक झाड एक घटकाचे योगदान करते आणि संततीमध्ये दोन्ही घटक असतात कॅपिटल टी आणि छोटा टी सर्व संतती उंच असतात या सर्व संततींचा जिनोटाईप कॅपिटल टी आणि छोटा टी असतो आणि फेनोटाईप उंच असतो आता दुसरे संकर बघूया दुसऱ्या संकरामध्ये जनक हे पहिल्या संकरातील उंच संतती होते यांचे जीनोटाईप कॅपिटल टी आणि छोटा टी जननपेशी बनताना प्रत्येक झाड दोन प्रकारच्या जननपेशी बनवेल एक कॅपिटल टी आणि दुसरी छोटा टी म्हणून दोन जनन पेशींचा संयोग होण्यासाठी चार यह शक्यता असतात या शक्यता पेनेट स्क्वेअर पद्धतीने दाखवले जाते कॅपिटल टी, टी प्लस कॅपिटल टी कॅपिटल टी प्लस छोटा टी छोटा टी प्लस कॅपिटल टी छोटा टी प्लस छोटा टी पॅनेट स्क्वेअरने आपल्याला होणाऱ्या निष्पत्तीच्या सैद्धांतिक शक्यता मिळतात तुम्ही जर जिनोटाईप बघितले तर पंचवीस टक्के शक्यता संतती कॅपिटल टी कॅपिटल टी पन्नास टक्के शक्यता कॅपिटल टी छोटा टी आणि पंचवीस टक्के शक्यता छोटा टी छोटा टी होण्याची असते परंतु तुम्ही फेनोटाईप बघितले तर पंच्याहत्तर टक्के शक्यता असते की संतती उंच असतील कारण जिनोटाईप कॅपिटल टी कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी छोटा टी दोन्हीमुळे उंच झाड मिळेल फक्त पंचवीस टक्के शक्यता फेनोटाईप छोटे झाड असेल कारण छोटे झाड होण्यासाठी एक जेनोटाईप छोटा टी छोटा टी असावे लागेल आपण एक संकर संततीचा प्रयोग आणि त्यांचे परिणाम बघितले आता आपण काही संज्ञा समजून घेऊया पहिले म्हणजे घटक मेंडेलने घटकची व्याख्या काहीतरी जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जाते आता आपल्याला माहिती आहे की घटक म्हणजे दुसरे काही नसून जनुके असतात जे आपल्या गुणसूत्रांचे भाग असतात जनन प्रक्रियेमध्ये खरी गुणसूत्रे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिले जातात दुसरी संज्ञा ऑलिलिज अलिलिज म्हणजे एका जनुकाचे दोन भिन्नता दाखवणारे दोन वेगळे आपण समजातीय गुणसूत्रांचे भाग होमोझायगस म्हणजे जेव्हा एका जनुकाचे एका प्रकारचे ॲलिलीज सजीवामध्ये अस्तित्वात असतात उदाहरणार्थ कॅपिटल टी आणि कॅपिटल टी किंवा छोटा टी आणि छोटा टी हेटेरोझायगस म्हणजे जेव्हा एका जनुकाचे वेगळे आलेली सजीवामध्ये असतात उदाहरणार्थ कॅपिटल टी आणि छोटा टी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द्विसंकर पद्धती बघूया